नमस्कार मी वर्षा तुमचं ना चविष्ट जेवण या यूट्यूब चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत आहे इथे ना मी तीन किलो बटाटे पाण्यामध्ये ठेवून त्याची साल काढून घेतलेली आहे साल हे आपण पाण्यामध्येच ठेवायचं आहे एका ताटामध्ये मी पाणी घेऊन हलक्या हाताने इथे चिप्स बनवत आहे ताटामध्ये पाणी घ्यायचंच आहे कारण की आपले चिप्स लाल पडणार नाहीत एकदम पांढरे शुभ्र होतील याच्यासाठी आपण पाण्यामध्येच एक किसून घ्यायचं आहे तर बघा आता हे चिप्स मी तयार करत आहे आणि बाकीचे हे हलक्या हाताने असेच मी चिप्स तयार करून घेतलेले आहेत आता आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले चिप्स ना एकदम पांढरे शुभ्र होतील आणि पाणी जोपर्यंत छान दिसत नाही ना चिप्स आतमध्ये थोडेही पांढरे दिसत नाही म्हणजे आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत आपले चिप्स आता हे ना आपण रात्रभर पाण्यामध्येच ठेवायचे आहेत तर इथे ना मी एका पातेलेमध्ये पाणी घेतलेले त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथे बघा आपले चिप्स किती पांढरे शुभ्र दिसत आहेत ना तर हे पाण्याला उकळी आलेली आहे आता तर इथे तुम्ही बघू शकता तर पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये चिप्स ॲड करून घेणार आहोत बघा आपले चिप्स किती कडकही झालेले आहेत आणि किती छानही झालेले आहेत तर आता हे पाण्यामध्ये मी टाकून घेते आणि त्याच्यावरती टाट झाकून हे आपण वाफवून घेणार आहोत आपले चिप्स जास्त शिजवून घ्यायचे नाही अर्धे कच्चेच ठेवायचे तर इथे आपले चिप्स अर्धे कच्चे शिजलेले आहेत तर आता ना ना आपण इथे मी बघा एका जी जाळी असते काढून घेत आहे थंड होण्यासाठी आणि अशा प्रकारे मांडून घ्यायचे आहेत आपले चिप्स बघा किती छान पांढरे शुभ्र आणि कडक झालेले आहेत ना आता आपण हे तीन उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता आपले चिप्स किती पांढरे झालेले आहेत आणि किती पातळ झालेले आहेत तर चला तळून घेऊया तर इथे मी चिप्स टाकत आहे आणि किती पांढरे शुभ्र कलर तर आलेला आहे ना आपल्या चिप्सला तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आणि आपण इथे तुरटीचा यूज केलेला नाही विदाउट तुरटी किती शुभ्र आपले चिप्स होतात तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थेंक यू